नागपूर तहसील पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळी 6 वाजता 1 मे रोजी चोरीची घटना समोर आली आहे. रुकैया हमजात अफसद वयवर्ष 27 यांच्या घरातील सगळी मंडळी कुलूप लावून नमाजला गेले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून एकूण 22 तोळे सोनं आणि 28,000 रुपये असा एकूण 6,92,000 मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि CCTV आधारे 24 तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी दिली आहे. तहसील पोलीस स्टेशन हद्दीत तारीख 1 मेच्या रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास श्री रुकैया हमजा अफसर हे वय 27 वर्ष राहणार टेक्निकल ट्रेडिंग पहिला माळा रेशमोळी इतवारी हे सगळे घरातील पुरुष मंडळी घराला कुलूप लावून नमाजला गेलेले असताना संध्याकाळी 6:00 दरम्यान त्याच्या घराचं कुलूप कडीकंड तोडून घरात चोरी झालेली होती. एकूण 22 तोळे सोन्याचे दागदागिने आणि 28,000 रुपये कॅश असा 6,92,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. पोलीस स्टेशन तहसीलचे TB पथक SI भवाळ संजय दुबे SI दुबे SI ठाकूर पोलीस हवालदार कुसराम संजय साहू नाझीर शेख सचिन नितनवणे आणि प्रशांत चचाने यांच्या पथकाने 24 तासाच्या आत यामधील प्राप्त CCTV फुटेजच्या आधारे संशयित इसमाचा शोध घेऊन त्याचं वाहन ताब्यात घेऊन आरोपी नामे फैजल खान वल्द अब्दुल कलाम वय 35 वर्ष राहणार दिवानशाह तकिया लाल शाळेच्या मागे तहसील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातला चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यातील आरोपी जो आहे ह्या आरोपीच्या भावाचं खेळण्यांचं दुकान या फिर्यादीच्या घराच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्याने 3-4 दिवस वारंवार थांबून रेकी करून त्याने बरोबर ते ओळखलं की 6:00 दरम्यान हे नमाजला जातात आणि त्यावेळेला त्याने ही चोरी केलेली आहे.